हॅलो डियर स्टुडंट्स वेलकम इन द ऑनलाईन लेक्चर ऑफ मिस्टर कागणे सर ऑन इंग्लिश गुरुजी यूट्यूब चॅनल नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाच्या विषयावरती भाष्य करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला बी स्मार्ट हा विषय इथे दिलेला आहे बी स्मार्ट म्हणजेच यशस्वी व्हा आता या ठिकाणी प्रश्न आपल्याला निर्माण होतो बरेचसे जण म्हणत असतात आपल्याला यशस्वी व्हा आणि आता हे यशस्वी होण्यासाठी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये नेमकं काय करावं लागेल विद्यार्थी मित्रांनो म्हणून या ठिकाणी आपल्याला क्लिअरली असं मेन्शन करता येईल की आपल्याला यशस्वी जर व्हायचं असेल तरी ते क्लिअर अशा प्रकारचं एक दोन उडी इथे मेन्शन केलेल्या आहेत बघा मित्रांनो तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल सक्सेसफुल व्हायचं असेल तर त्यासाठी काही पॉईंट्स इथे मेन्शन केलेले आहेत बघा इथे प्लानिंग युअर करिअर इज नॉट अँड इझी टास्क बट वी कॅन रिड्यूस द डिस्ट्रेस बाय मेकिंग अ प्रॉपर चॉईस इफ वी डू वॉट वी लव टू डू अँड जर्नी बिकम्स स्मूथ अँड लीड्स टू सक्सेस मित्रांनो प्लॅनिंग टू युअर करियर इज नॉट इझी टास्क टास्क मीन्स वर्क काम तुमच्या भवितव्याचं नियोजन करणं हे एवढं सोपं नाही जसं आपण उचलले जिपके लावले टाळूला असं म्हण मन, म्हणत असतो कुणीही म्हणतं असं करा तसं करा तसं करा हे केल्यान तसं होतं परंतु नियोजन सोपं जरी नसलं तरी नियोजन करणं अतिशय आवश्यक आहे बट वी कॅन रिड्यूस द डिस्ट्रेस बाय मेकिंग प्रॉपर चॉईस तुम्ही जर व्यवस्थित नियोजन केलं व्यवस्थित निवड केली तुमच्या क्षेत्राची तर डेफिनेटली तुम्ही यशस्वी व्हाल इफ यू डू वॉट वी लव टू डू आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तुम्हाला जे आवडतं ते करा द जर्नी बिकम्स स्मूद अँड लेड्स टू सक्सेस आणि जे तुम्हाला आवडते ते तुम्ही केल्याच्या नंतर त्या क्षेत्रात तुम्ही गेल्याच्या नंतर तुम्ही सहजतेने यशस्वी होता कारण प्रत्येक व्यक्तीला जे आवडतं तो ती व्यक्ती सहजतेने करत असतो मग तो अभ्यास असो मग तो खेळ असो किंवा तुमची आवड निवड असो बघा इथे खाली जी डायग्राम दिलेली आहे या डायग्राममध्ये एक ॲरोबेस पद्धतीने दिलेलं आहे बघा सुरुवातीला काय म्हटलेलं आहे इंटरेस्ट इथे मेन्शन केलेलं आहे बघा इंटरेस्ट तुम्हाला जी आवड आहे त्या आवडीनुसार क्षेत्र निवडा दुसरी गोष्ट ॲबिलिटी तुमच्यामध्ये जी पात्रता आहे क्षमता आहे त्या क्षमतेनुसार क्षेत्र निवडा पर्सनॅलिटी ट्रेड्स विशेष म्हणजे तुमची एक वैयक्तिक अशा प्रकारची पर्सनॅलिटी कशी आहे त्यानुसार क्षेत्र निवडा क्षेत्र निवडत असताना त्या क्षेत्राला कोणती डिमांड आहे कितीपत डिमांड आहे मार्केटमध्ये तेही पहा त्याचबरोबर फायनान्शियल गेन्स त्याच्यामधून आपल्याला इन्कम किती मिळतो हेही बघा त्याचबरोबर फॅमिली प्रोफेशन जे तुमचं काही कौटुंबिक जे काही व्यवसाय असेल त्याच्याशी काही निगडीत आपण व्यवसाय निवडतो का हेही बघण्याचा प्रयत्न करा फ्युचर प्रॉस्पेक्ट्स आणि भवितव्यामध्ये त्याला काही बेनिफिट आहे का हेही पहा त्यानंतर तुम्हाला डेफिनेटली त्या यशस्वी होण्याकरची जी ही वाटचाल आहे ती तुम्हाला पुढे नेऊ शकते आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे स्किल बघा विद्यार्थी मित्रांनो तुमचं कौशल्य फार महत्त्वाचं आहे तुम्ही किती हुशार आहात आणि त्या हुशारीचा वापर तुम्ही किती करता यावरती तुमचं जे करिअर फॅक्टर आहे ते अवलंबून आहे फक्त हुशार आहात आणि हुशारीचा वापर जर करत नसाल तर ती गोष्ट थोडीशी आपल्याला अवघड होऊ शकते म्हणून तुम्ही हुशारीचा वापर करणं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आता हे जे पिक्चर दिलेलं आहे त्या पिक्चरनुसार आपल्याला कार्यक्षेत्र निवडत असताना डेफिनेटली याचा आपल्याला फायदा होईल या ठिकाणी काय मेन्शन केलेलं आहे बघा चॅम्पियन्स आर नॉट मेड इन जिम्स चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम द समथिंग दे हॅव डीप इन देम अ डिझायर ड्रीम अँड विजन विद्यार्थी मित्रांनो इथे बघा कुठलाही प्रकारचा यशस्वी माणूस चॅम्पियन जो असतो तो जिममध्ये तयार होत नाही तर तो कुठे तयार होत असतो बघा मित्रांनो चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इन तुमच्या स्वतःच्या मनामध्ये जे असणं अतिशय आवश्यक आहे मनामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे कोणती गोष्ट दृढनिश्चय इच्छाशक्ती तुमचं स्वप्न दूरदृष्टी ह्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि व्हिजन जे आहे दूरदृष्टी जी, दूर जी आहे दूर ती आपल्याला पुढे नेऊ शकते मित्रांनो त्याचबरोबर दे हॅव टू हॅव द स्किल अँड द विल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमच्याकडे कौशल्य असणं आवश्यक आहे दुसरी गोष्ट विल म्हणजे इच्छा असणं आवश्यक आहे बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल आणि एक सा फार महत्त्वाची गोष्ट इथं आपल्याला अधोरेखित करता येईल द विल तुमची जी काही इच्छाशक्ती आहे मित्रांनो तुमची इच्छाशक्ती ही तुमच्या सुद्धा फार महत्त्वाची आहे तुमचं स्किल तर असणं आवश्यकच आहे परंतु तुमची इच्छाशक्ती महत्त्वाची आहे सक्सेसफुल प्रोफेशन्स थ्राईव्ह इन द सेम मॅनर आणि जे यशस्वी झालेले जे काही व्यावसायिक आहेत ते या ठिकाणी अशा प्रकारचा प्रॉस्पेक्ट जे काही आहे थ्राईव जे काही त्या प्रॉस्पेक्टच्या दृष्टीने प्रगती करत असतात वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट्स आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू का प्रत्येकाला नैसर्गिक बुद्धिमत्ता आहे जन्मता ईश्वराने प्रत्येकाला सारखी बुद्धिमत्ता दिली आहे परंतु जो कोणी किती वापरतो त्याच्यावरती त्याची हुशारी अवलंबून असते इफ वी यूज दॅट टॅलेंट टू सेट आवर गोल इन लाईफ वी कॅन इझिली गेट द सक्सेस इन लाईफ इफ वी कॅन यूज द टॅलेंट तुमची हुशारी किती वापरतात तुमच्या आयुष्यामध्ये त्यावरती तुमचं यशस्वीपण अवलंबून असतं वी शाल नॉट अचीव आवर गोल्स इफ वी डू नॉट टेक ॲक्शन टू अचीव देम आणि तुम्ही जर आयुष्यामध्ये जर हेतू तू कुठलाही प्रकारचा उद्देश गोल जर तुम्ही ठरवला नाही तर तुम्ही ॲक्शन कुठलेही घेऊ शकत नाही काम करू शकत नाही यशस्वी होऊ शकत नाही अचीव करू शकत नाही म्हणजे काही मिळवू शकत नाही विद्यार्थी मित्रांनो पुढच्या पॉईंटमध्ये आपण जर पाहिलं तर या ठिकाणी काय का दिलेलं आहे बघा सेटिंग गोल्स हॅज टू व्हॅल्युएबल असेट्स अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी अँड अ स्टेपिंग स्टोन एल्युमिनेट द पाथ दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत यशस्वी होण्यासाठी अतिशय महत्त्वाच्या व्हॅल्युएबल असेट सगळ्यात महत्त्वाची मालमत्ता म्हटलेली आहे यशस्वी होण्याची कोणत्या दोन गोष्टी आहेत त्या दोन गोष्टी अशा प्रकारच्या आहेत जस्ट द स्टेप ओरिजिनॅलिटी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तुमच्यामध्ये मूळ गाभा कल्पकता असणं आवश्यक आहे नवनिर्मिती असणं आवश्यक आहे त्याचबरोबर स्टेपिंग स्टोन टू इम्यु इल्युमिनेट द पाथ आणि हे काय करत असतं इल्युमिनेट मीन्स एनलायटन करणे प्रकाश करणे पाथ मीन्स वाट तुमच्या यशस्वीतेकडे जाण्याची जी काही गोष्ट आहे ती गोष्ट तुम्हाला तुमची ओरिजिनॅलिटी किंवा तुमच्या नवनिर्मिती जी आहे तुमच्या यशस्वीतेकडे नेण्याचा एक मैलाचा दगड ठरू शकते सो गोल्स पुट ॲट द हेल्म ऑफ लाईफ परश्युईंग देम ॲक्नॉलेज अ बेटर फ्युचर सिच्युएशन दे हेल्प अस टू स्टिअर अ कोर्स ऑफ लाईफ रादर दॅन सिम्पली ड्राफ्टिंग अलॉग लेटिंग देम हॅपन विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी गोल्ज हेतू जो आहे तो समोर ठेवणं आवश्यक आहे ध्येय जे आहे ते समोर ठेवणं आवश्यक आहे आणि ध्येय जे काही आहे चार्ज करत असतं माणसाला ॲट द हेल्म ऑफ म्हणजे चार्ज करणे आयुष्याला चार्ज करत असतं ध्येय ठेवणं समोर महत्त्वाची गोष्ट आहे परश्युंग द ॲक्नॉलेजेस बेटर फ्युचर सिच्युएशन आणि तुम्हाला जर त्याचा पाठलाग करत असतं भविष्यात चांगलं भविष्य घडविण्याचा जर परशुमिनीस पाठलाग करणे तुम्हाला जर चांगलं व्हायचं चा असेल तर ध्येय ठेवणं आवश्यक आहे दे हेल्प टू स्टिअर अ कोर्स ऑफ लाईफ रादर दॅन सिम्पली ड्राफ्टिंग अलॉग विथ लेटिंग देम हॅपन आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की या ठिकाणी तुम्हाला मार्ग शोधावा लागेल तुम्हाला एक स्टिअर मीन्स मार्ग यशाचा मार्ग शोधावा लागेल आणि त्या यशाच्या मार्गासाठी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये ध्येय निश्चित करावं लागेल आणि ध्येय निश्चित करत असताना तुमची गाडी जी काही आहे रस्त्यावरनं यशस्वीकडे जाऊ शकते सेटिंग गोल्स मे अपियर इझी बट फ्रॉम इट इज क्वाईट चॅलेंजिंग आता इथे बघा गोल निश्चित करणं फार सोपं असतं बऱ्याचशा वेळेला आपण असं म्हणत असतो मी उद्यापासून सकाळी पाच वाजल्यापासून अभ्यासाला उठणार आहे आणि काय होत असतं सकाळी पाचला काय म्हणत असतो नाही आता उद्या सकाळी पाचला उठवायला म्हणजे तो उद्या कधी निघतो कधीच निघत नाही म्हणून गोल ठरवणं सोपं आहे बट फॉर सम इट इज क्वाईट चॅलेंजिंग ते आव्हानात्मक असतं मित्रांनो फिअर ऑफ फेल्युअर मे बी अवॉइडेड इन द अब्सेन्स ऑफ एनी गोल फिअर ऑफ फेल्युअर अपयश जे काही अपयशाची भीती नेहमी माणसाच्या मनामध्ये येऊ शकते किंवा येऊ शकते जर तुम्ही ध्येय निश्चित केलं नाही तर ॲब्सेन्स ऑफ एनी गोल्स आफ्टर ऑल वन हॅज टू डिसाइड दॅट वन वॉन्ट टू अचीव्ह इन द एंड आणि म्हणून तुम्ही जर डिसाईड केलं तर तुम्हाला शेवटपर्यंत काही ना काहीतरी मिळतं टू अकम्प्लिट गोल एक्सपर्ट एक्सपर्ट रिकमंडस अ फाईव्ह स्टेप्स अप्रोच विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाची या ठिकाणी गोष्ट आहे एक यशस्वी होण्यासाठी एक पंचसूत्रीखाली दिलेली आहे आणि ती पंचसूत्री आपण पाहूयात की तुम्हाला गोल अकम्प्लिश करायचं असेल का अकम्प्लिशमेंट्स मिळवी नाही आणि ही पंचसूत्री काय आहे बघ या ठिकाणी इथं एक पंचसूत्री अशा पद्धतीने दिलेली आहे की स्मार्ट गोल्स आर मेथडॉलॉजी ऑफ थिंकिंग दॅट हेल्प पीपल रीच सक्सेस स्मार्ट स्टँड्स फॉर स्पेसिफिक मिझरेबल ॲच्युएबल रिअलिस्टिक अँड टाईम बॉन्डिंग बघा इथे विद्यार्थी मित्रांनो स्मार्ट हा एक शब्द इथं बनलेला आहे स्मार्ट मी या ठिकाणी यशस्वी होणे असा इथे आपण शब्द प्रयोग करणार आहोत आणि स्मार्ट एस एम ए आर टी हे जे शब्द आहेत हे कशावरती स्टँड झालेले आहेत इथं आहे स्पेसिफिक स्पेसिफिक म्हणजे निश्चित किंवा ठराविक मिझरेबल मिजरेबल मीन्स काउंटेबल ज्याला मोजता येईल असा त्याचबरोबर ॲच्युएबल जे आपल्याला साध्य करता येईल असं रिअलिस्टिक वास्तवतेशी संबंधित असलेलं आणि त्याचबरोबर टाईम बाउंडिंग म्हणजेच का विशिष्ट अशा प्रकारच्या कालमर्यादेत होऊ शकेल अशा पद्धतीची ही पंचसूत्री या पुढीलप्रमाणे आपण बघूयात विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो यशाच्या पंचसूत्रीमधला हा पहिला मुद्दा या ठिकाणी स्पेसिफिक इथे स्पेसिफिक म्हणजेच जो तुम्ही क्षेत्र निवडणार आहात ते क्षेत्र अगदी मोजता येण्यासारखं असलं पाहिजे तुमच्या आवाक्यातलं असलं पाहिजेत बघा या ठिकाणी इनवॉल्व्ह आयडेंटिफाईंग अ स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रुवमेंट आणि तुम्हाला जे ध्येय जे निश्चित करायचं आहे ते त्या जे क्षेत्र तुम्हाला निवडायचं आहे ते क्षेत्र आखत असताना तुमच्या आवाक्यात असणं हीही फार महत्त्वाची गोष्ट आहे द मोर स्पेसिफिक एरिया द मोर रिफाईंड द अचिवमेंट वन गोल्स कॅन बी आणि म्हणून जो विशिष्ट एरिया जर तुम्ही ठरवला विशिष्ट कालावधी जर ठरवला तुमचं ध्येय निश्चित रीतीने एक सक्सेस होऊ शकतं यशस्वी होऊ शकतं इट मेक्स इट इझियर टू सेट पॅरामीटर अँड वर्क टुवर्ड्स द गोल आणि म्हणून काम करत असताना सहजतेने इझिली एक पॅरामीटर एक मापदंड लावा की मी या पद्धतीने करणार आहे आणि तो मापदंड लावल्याच्यानंतर तुम्ही यशस्वी व्हाल फॉर एक्झाम्पल इफ इट इज बिल्डिंग अ हाऊस वॉट एक्झॅक्टली इज द कॅपॅसिटी रिक्वायर्ड अँड हाऊ लाँग कॅन इट अ स्ट्रेच बघा एखाद्या वेळेस तुम्हाला घर बांधायचं असेल किती मजली घर बांधायचे दोन तीन चार मजली आणि किती दिवसामध्ये दोन वर्ष एक वर्ष दहा महिने किंवा सहा महिने हा कालावधीही तुम्हाला ठरवावा लागेल हे सगळं ठरवल्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमचं तुम्हाला जे करायचं आहे ते निश्चितरित्याने यशस्वी होत असतं आणि म्हणून आधी ध्येय निश्चित करा आणि ही ध्येय निश्चिती फार महत्त्वाची आहे पुढचा पॉईंट दिलेला आहे मिजरेबल आता हा जो पुढचा जो पॉईंट दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो मोजता येण्यासाठी असा असणं आवश्यक आहे एक क्वांटिफाईंग गोल्स प्रोव्हाइड स्पेसिफिक वेट टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट द गोल्स एक ठराविक का कालावधी जो आहे तो ठरवा आणि त्या ठराविक कालावधीच्या बरोबरच एक मोजता येण्यासारखा जो ध्येय आहे ते ध्येय तुम्ही निवडा नसता बऱ्याचशा वेळेस काय होत असतं मी हे करतो त्यानंतर एक घंट्यानंतर दुसरं कोणत्याने म्हणतं नाही मी ते करतो त्यानंतर एक घंट्यानंतर पुन्हा म्हणता नाही मी ते करतो असं नको आहे जे जे तुम्हाला ध्येय निवडायचे ते ध्येय अगदी तुमच्या मुठीमधलं असलं पाहिजेत धिस मेक इट इझी टू बेंचमार्क परफॉर्मिंग थ्रू आऊट द गोल पिरियड इन्क्लुडिंग द एरिया टू इम्प्रूव्ह आणि याच्यामुळे काय होत असतं एक निश्चित जर तुम्ही ध्येय ठरवलं तर हा एक गाईडलाईन होऊ शकतं एक बेंचमार्क अशा प्रकारचा होऊ शकतो न्याय त्याला मिळू शकतो तुम्हाला जे क्षेत्र निवडायचे आणि ठराविक कालावधीमध्ये तुमची प्रगती इम्प्रुव्हमेंट होऊ शकते वाईल्ड प्लेईंग फुटबॉल वन्स एक्झॅक्ट गोल रोल अँड पोझिशन हॅज uh, टू बी क्लॅरिफाईड डिफ डिफाईनड आता बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो इथे एक उदाहरण दिलेलं आहे समजा फुटबॉलचा खेळ चालू आहे त्या फुटबॉलच्या खेळामध्ये प्रत्येक विद्या त्या खेळाडूला एक जागा दिल्या जात असते त्याची विशिष्ट भूमिका दिल्या जात असते आपण क्रिकेटचं उदाहरण पहा एखादा बॅट्समन असतो तो बॅट्समन आपल्या त्याचं त्याचं काय काम आहे तो आलेल्या चेंडूवरती षटकार चौकार मारण्याचा प्रयत्न करतो तो कॅच घेतो का नाही त्याचं ध्येय वेगळं आहे म्हणजे फिल्डरचं ध्येय वेगळं आहे फिल्डर चेंडू आपल्याजवळ आला आणि तो न पकडता जर बॅट्समन बॅट्समनजवळ गेला आणि तो बॅट माझ्या हातात दे आणि तो चेंडू मी मारतो असं म्हटलं तर चालेल नाही प्रत्येकाचं ध्येय हे वेगळं आहे आणि म्हणून ते काउंटेबल ध्येय असलं पाहिजेत विद्यार्थी मित्रांनो तिसरा पॉईंट इथं दिलेला आहे ॲचिवेबल एक सहजतेने साध्य करण्यासारखं क्षेत्र आणि हे तुम्हाला हा एक महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी आहे सेटिंग गोल्स दॅट कॅन बी कम्प्लिटेड इन द डेजिग्नेटेड पिरियड ऑफ टाईम आणि म्हणून काल मर्यादा ठरवा अचिवेबल झालं पाहिजेत त्या ठराविक काळामध्ये झालं पाहिजेत ऑफन दीज गोल्स मे ॲक्ट लाईक स्टेपिंग स्टोन टू हेल्प मीट ब्रॉडर गोल्स दॅन द फर्दर डिफाईन अ करियर आणि म्हणून तुम्हाला क्षेत्र ज्यावेळेस पुढं भविष्यात निवडायचं आहे त्यावेळेस तो स्टेपिंग स्टोन असला पाहिजेत तो ते जे काही गोल दिसलं पाहिजेत तो एक मैलाचा दगड दिसला पाहिजेत मैलाचा दगड मीस आपण रस्त्यानं चालत असताना अमुक शहर दोन किलोमीटर अमुक शहर एक किलोमीटर अमुक शहर अर्धा किलोमीटर असं दिलं जात असतं आणि म्हणून तुमचं ध्येय निवडत असताना असा स्टेपिंग स्टोनमध्ये ठेवा करिअर निवडत असताना ॲज अ स्टुडंट तुम्ही विद्यार्थी असाल वी कांट बिकम अ प्रेसिडेंट अ प्राईम मिनिस्टर बट वी कॅन वी कॅन होप टू रीच दोज हाईट इन फ्युचर विद्यार्थी तुम्ही आहात विद्यार्थी असताना असं आपण नेहमी म्हणत असतो आपण कुठलं भारताचे पंतप्रधान होणार आहोत आपण कुठलं भारताचे राष्ट्रपती होणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही होऊ शकत नसाल ती गोष्ट वेगळी होऊ शकता परंतु परंतु तुमच्या मनामध्ये इच्छा ठेवणं का हे काय अवघड आहे हे काय पाप आहे टू रीच द हाईट इन फ्युचर भविष्यामध्ये तिथपर्यंत तुम्ही पोहोचू शकता निश्चित रीतीने स्वप्न तुमचं पूर्ण होऊ शकतं आणि म्हणून ध्येय तुमच्या मनामध्ये राहू द्या आणि ते आटोपशीर असणं सुद्धा अतिशय आवश्यक आहे पुढचा पॉईंट दिलेला आहे रियालिस्टिक विद्यार्थी मित्रांनो हा जो पॉईंट दिलेला आहे रियालिस्टिक आणि वास्तवाशी संबंधित असणं महत्त्वाचं आहे तुमचा जो ध्येय आहे इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट द गोल दॅट विदिन वन्स करंट स्किल सेट एरिया ऑफ एक्सपर्टाईज आणि स्वतःला अवगत करण्याचं कौशल्य स्वतःची क्षमता यानुसार म्हणजे वास्तवासी भान ठेवून तुम्ही ध्येय ठेवा विनाकारण तुमची क्षमता कमी आहे आणि तुम्ही ध्येय फार वेगळं चा करायला लागलात तर थोडंसं अडथळा निर्माण होऊ शकतो बिल्डिंग एक्सपर्टाईज टेक टाईम सो एक्सपेक्टिंग टू बिकम ॲन एक्सपर्ट इन अ शॉर्ट अमाऊंट ऑफ टाईम इज अनरिअलिस्टिक आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणत्याही गोष्टीत प्रावीण्य मिळवण्यासाठी वेळ द्यावा लागतो त्यामुळे कमी कालावधीमध्ये एखाद्या विषयात पारंगत होण्याची अपेक्षा ठेवणं हे मात्र अव अवास्तव होऊ शकतं कालावधी कमी शॉर्ट जुमी जर तुम्ही जर शॉर्टकट वापरत असाल तर शॉर्टकट हा डेंजरस होऊ शकतो इट मे बी डेंजरस आणि म्हणून जो ठराविक कालावधी तुम्हाला द्यावाच लागेल बेईंग रिअलिस्टिक विल टेक इझी टू बी सक्सेसफुल ॲट द अटेंडिंग गोल तुम्ही जर जो वास्तवाशी भान ठेवून जर तुम्ही चाललात प्रगती करत राहिलात तर रिअलिस्टिक रहा आणि रिअलिस्टिकपणा हा जो काही आहे तुम्हाला यशाकडे सहजतेने नेऊ शकतो तुमचा गोल अटेंड करू शकतो अटेंड म्हणजे मिळवी नाही इफ डिफेनशिव अँड नॉट अग्रेशिव द गोल परहॅप्स लॅक रिअलिझम आणि जर तुम्ही बचावात्मक असणार असाल धडाडीचे कार्य करणार नसाल पण तर मात्र हे रिअलिझम होऊ शकत नाही लॅक ऑफ रिअलिझम म्हणजे वस्तुस्थितीशी संबंधित ते राहू शकणार नाही आणि व तुम्ही यशस्वी होण्यापासून थोडंसं का होईना एक चुकीच्या मार्गाने चाललात असा त्याचा संदेश होऊ शकतो म्हणून तुम्हाला कॉन्फिडन्स असणं आवश्यक आहे अग्रेशिव्ह असणं आवश्यक आहे आणि रिअलिस्टिक वास्तवाशी भान ठेवणं असणं आवश्यक आहे वी मस्ट हॅव द क्लिअर पिक्चर इन माइंड अँड मस्ट हॅव द ॲबिलिटी टू अडेअर टू दॅट पिक्चर तुमच्या डोक्यामध्ये एक चित्र असणं आवश्यक आहे की मी ते होईन आता या ठिकाणी साधी गोष्ट आहे कोणीतरी म्हणतं की मी यस पी होणार आहे आणि तुम्हाला एस पी म्हणजे काय हे माहिती नाही आणि तुम्ही दिवस दिवसभर झोपाय लागलात तर कसं शक्य आहे ते एस पी होणं कसं शक्य आहे कलेक्टर होणं म्हणजे स्वप्न तुम्ही बाळगा बाळगा जे स्वप्न बाळगत आहात त्या स्वप्ना बाळगणाऱ्या स्वप्नासाठी तुम्ही अहोरात्र प्रयत्न करा आणि जर अहोरात्र प्रयत्न केले तर सहजतेने कोणतीही गोष्ट आवाक्यामध्ये येऊ शकते जे चित्र तुमच्या मनामध्ये उभं केलेलं आहे ते चित्र वास्तवात येऊ शकतं आणि म्हणून ॲबिलिटी तुमच्या तुमची फार महत्त्वाची आहे या ठिकाणी क्षमता फार महत्त्वाची आहे विद्यार्थी मित्रांनो पाचवा पॉईंट दिलेला आहे टाईम बाऊंड मर्यादितपणा असणं आवश्यक आहे इस्टॅब्लिश टाईम पॅरामीटर अँड इच गोल ॲज इट विल हेल्प इनक्रीज फोकस अकाउंटेबिलिटी तुम्ही एक पॅरामीटर लावा एक मापदंड लावा एक निश्चित करा की वेळ मला या ठिकाणी एवढ्या वेळात हे ध्येय निश्चित करायचे आणि जोपर्यंत तुम्ही हे ध्येय निश्चित करणार नाहीत मित्रांनो तोपर्यंत अवघड आहे फार अवघड आहे आणि हे निश्चिती काय करत असते तुमचं इनक्रीज म्हणजे वाढवत असते फोकस जी अकाउंटेबिलिटी आहे तुम्हाला जे काही काम करायचं आहे तुमची जी जबाबदारी आहे त्या जबाबदारीकडे तुम्हाला पुश करत असते हे मी का सांगतो टाउन बॉ टाउन टाईम बॉन्डिंग फॉम फॉर एक्झाम्पल वर्षभर अभ्यास न करणारे मुलं काय करत असतात की परीक्षा जवळ आली मग अहोरात्र ते झगडत असतात तिथं ते झगडत असतात मग आधीपासूनच केलं तर काय हरकत आहे टू रिड्यूस वेट वी नो हाऊ टू गो अबाउट इट आणि म्हणून वजन कमी करायचं असल्यास काय करावं लागेल हे आपल्याला आधी माहिती असणं आवश्यक आहे जर आधी माहिती नसलं तर मग त्याचे परिणाम काय होत असतात उलट होत असतात बट विदाउट कन्सिस्टंट टाईम बाउंड ॲक्शन इट नेवर बिकम्स रिॲलिटी आणि सगळ्यात महत्त्वाची कन्सिस्टंट राहा सातत्य ठेवा कोणत्याही गोष्टीमध्ये एकाच दिवशी उठून सकाळी उठलात आणि आठ घंटे बसलात आणि दुसऱ्या दिवशी ते आठ घंटे अभ्यास न करता झोपलात इट इज व्हेरी डिफिकल्ट टू अचीव अँड टू गेन इट मे बी diet डायट अँड स्ट्रेस फ्री थॉट तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल सतत एक्सरसाईज करा डायट करा त्याचबरोबर स्ट्रेस फ्री थॉट तुमचे जे विचार आहेत ते टेन्शन लेस असू द्या ऑल दीज हॅव टू बी प्रॅक्टिस्ड अँड इम्प्लिमेंटेड विदाऊट हेजिटेशन डाऊट ऑर इंडिफरन्स बट विदिन अ डेडलाईन आणि डेडलाईन मीन्स जी काही तुम्हाला मुदत दिलेली आहे त्या मुदतीपर्यंत होऊ शकतं परंतु केव्हा प्रॅक्टिस करा एक गो छान विदाऊट एजिटेशन हेजिटेशन हो नाही हो नाही करण्याच्या आधी ती गोष्ट इम्प्लिमेंट करा अंमलात आणा कुठलाही संशय मनात ठेवू नका डाऊट इंडिफरन्स एक वेगळा विचार मनात ठेवू नका निश्चित रीतीने तुम्ही यशस्वी व्हाल विद्यार्थी मित्रांनो या पंचसूत्री बरोबरच व्हिजन विशेष इंटेन्शन अँड ड्रीम आर व्हॅल्युएबल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तुम्हाला व्हिजन ठेवणं आवश्यक आहे दूरदृष्टी ध्येय आवश्यक आहे विशेष इच्छा असणं आवश्यक आहे इंटेन्शन हे उद तुमचा हेतू असणं आवश्यक आहे त्याचबरोबर स्वप्न तुमचं असणं आवश्यक आहे ह्या गोष्टी व्हॅल्युएबल महत्त्वाच्या आहेत आणि मनामध्ये तुम्ही ह्या जर सगळ्या गोष्टी ठेवल्या काहीही होऊ शकतं तारुण्यावस्थेमध्ये आपण नाही म्हणत असतो जिथे लात मारेल तिथे पाणी काढेल आणि ते सहज शक्य आहे मित्रांनो तुम्हाला जे क्षेत्र निवड मिळालेलं आहे त्या क्षेत्रामध्ये तुम्ही काहीही यशस्वी होऊ शकता करू शकता दे स्पार्क ऑफ इमॅजिनेशन एनकरेज अस टू डिफाईन वे वेअर वी वॉन्ट टू रीच आणि तुम्हाला तुम्ही तुम्ही जे ध्येय मिळालेलं आहे पर त्याच्या त्याच्यामुळे आपल्याला कल्पनाशक्ती जागृत होऊ शकते नेमकं कुठं पो पोचायचं आहे ते ठरवण्यासाठी प्रोत्साहन मिळू शकते आणि म्हणून यासाठी तुम्हाला हे व्हिजन असणं आवश्यक आहे इन ऑर्डर टू गेट देअर हाऊ युअर वी नीड टू ब्रिंग लाईफ इमेज डाऊन टू अर्थ अँड प्लॅन टू एक्सक्यूज टू स्ट्रॅटेजीज आणि विद्यार्थी मित्रांनो इथं काय म्हटलेलं आहे डाऊन टू अर्थ वास्तव रहा सगळ्यात महत्त्वाचं स्वप्नात राहू नका प्रॅक्टिकल राहा डाऊन टू अर्थ म्हणजे अगदी मी हे करतो मी ते करतो आणि वरवरचं जर बोलत असाल तर फार अवघड आहे कल्पना करू नका वास्तवस्तेमध्ये अभ्यास करा टू एक्झिक्यूट आणि याला पुढे पुढे न्यायचं असेल तुम्हाला तर तुम्हाला एक निश्चित रीतीने प्लान बनवावा लागेल स्ट्रॅटेजी करावी लागेल तुम्ही ती स्ट्रॅटेजी आखली ना तुमचं यश तुमच्या मुठीमध्ये आहे मित्रांनो द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ इन एनर्जी पुट फोर्थ डायरेक्टली इम्पॅक्ट द रिझल्ट आणि म्हणून क्वालिटी आणि क्वांटिटी ह्याच दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत क्वांटिटी बाजूला पडू द्या क्वांटी क्वालिटी सगळ्यात महत्त्वाची आहे क्वालिटी सगळ्यात महत्त्वाची आहे किती तास अभ्यासाला बसता हे महत्त्वाचं नाही तुम्ही किती अभ्यास करता काही मुलं आठ घंटे बसतात काही मुलं दोनच घंटे बसतात अभ्यासाला परंतु आठ बस आठ तास बसणाऱ्या मुलांचा अभ्यास होत नाही दोन तास बसणाऱ्या मुलांचा अभ्यास होतो डायरेक्टली इम्पॅक्ट द रिझल्ट आणि याचा परिणाम काय होत असतो तुमच्या निकालावरती होत असतो डायरेक्ट लाईफ इज समथिंग लाईक अ ट्रम्पेट इफ वी डोंट पुट एनिथिंग इन वी गेट वी कांट गेट एनिथिंग आउट बघा या ठिकाणी फार महत्त्वाचं इथं उदाहरण दिलेलं आहे चित्र म्हणजे आयुष्य जे काही आहे हे एका बॅगसारखं आहे तुमच्या त्या बॅगमध्ये तुम्ही जर काहीच टाकलं नाही तर तुम्हाला भविष्यात काही मिळणार सुद्धा नाही लाईफ इज अ बँक अकाउंट बँक अकाउंटसारखा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर त्या बँक अकाउंटमध्ये काहीच पैसे टाकले नाही तर काढण्याचा अधिकार तुम्हाला काही आहे का तुमच्या बँके बँकेत बँक अकाउंटमधून काही पैसे निघतील का काहीही निघणार नाही म्हणून बँक अकाउंट स्ट्रॉंग करणं आवश्यक आहे बँक बॅलन्स म्हणजे काय तुमची हुशारी बँक बॅलन्स म्हणजे काय तुम्ही ध्ये ठेवलेलं ध्येय साध्य करणं आणि हे जे बँक बॅलेन्स आहे तुम्हाला भविष्यामध्ये रीतीने काम करू शकतं यशस्वी होऊ शकतं विद्यार्थी मित्रांनो शेवटचा पॅरेग्राफ पाहत असताना सक्सेस इज अ वॉक इन द डार्क यश काय आहे सक्सेस इज वॉक इन द डार्क बऱ्याचशा वेळेस बरेच जण म्हणत असतात खूप सोपे आहे उचलले जिप की लावली टाळूला यशस्वी व्हा यशस्वी व्हा यशस्वी व्हा पण यशस्वी होणं हे काळोखात चालण्यासारखं आहे उद्या काय आहे उद्या काय होणार होणार आहे उद्या काय करायचं आहे हे पूर्णपणे एक डार्कनेस आहे हा एक अंधकार आहे आणि म्हणून यासाठी फाइंडिंग द राईट फुटिंग प्रिसियसली मास्टरिंग द स्किल्स अँड गेटिंग द नेक्स्ट प्लेस ऑल डिपेंड ऑन व हाऊ वी री अप्रोच अँड द टॅकल द प्रॉब्लेम कशावरती अवलंबून आहे तुमचा प्रत्येक पाऊल अंधारात चाललात असं लक्षात घ्या ते पाऊल व्यवस्थित टाकणं त्याचबरोबर तुमचं कौशल्य वापरणं त्याचबरोबर पुढचं क्षेत्र कोणतं आहे ते ठिकाण कोणतं आहे हे लक्षात घेणं ऑल डिपेंड ऑन द अप्रोच अँड टॅकल टू द प्रॉब्लेम येणारे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाला समोर जाणं सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या तिथपर्यंत पोचणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे प्रश्न तर दररोज येत राहणार आयुष्यामध्ये ही चॅलेंजेस येत राहणार दररोज नवनवीन प्रश्न तुमच्यासमोर येत राहतील ते सोडवत चालणं हेच तर खरं आयुष्याचा गोड पण आहे मित्रांनो द बेस्ट वे टू गेट फ्रॉम हेअर वी आर टू हेअर वी वॉन्ट टू बी टू फाइंड द फुटिंग आवर नेक्स्ट स्टेप सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यशाची सांगू की ती गोष्ट आहे तुम्ही जिथे आहात व्हेर यू आर तिथून चालू करा स्टार्ट वेअर यू आर बऱ्याचशा वेळेस काय होत असतं बरेच जण म्हणतात नाही आता माझं शिक्षण संपलं मी काहीच करू शकत नाही हे चुकीचं आहे तुम्ही तिथून पुढे चालू करा एखादा उद्योजक जे काय असतो तो त्याची दिवाळखोरीमध्ये निघतो परंतु दिवाळखोरीतून पुन्हा तो, तो जिथे आहे तिथून पुढे प्रगती करत असतो फार मोठाही होऊ शकतो व्हेअर यू आर स्टार्ट तुम्ही जिथे आहात तिथून चालू करा असं काहीच नाही वेळ कधीही जात नसतो टू व्हेअर वी वॉन्ट टू बी फाईंड फुटिंग आवर नेक्स्ट स्टेप तुमची पुढची पायरी तुम्हाला पुढची तुमचं यश जे काही संपादित करायचं असेल तिथून चालू करा तुम्ही जिथे आहात तिथून अँड व्हेन वी टेक द नेक्स्ट स्टेप इट शूड सपोर्ट अँड होल्ड अस विदाउट क्रॅक आणि आपण जे उचललेलं प्रत्येक पाऊल आहे विद्यार्थी मित्रांनो न डगमगता न घाबरता न भिता काकू न करता होईल की नाही ही भीती मळात मनात न बाळगता तुम्ही पुढे पुढे चाला आणि ही पंचसूत्री आणि या पंचपसूत्रीबरोबर तुमचा आत्मविश्वास मनामध्ये ठेवा डेफिनेटली तुम्ही स्मार्ट व्हाल यशस्वी व्हाल ऑल दी बेस्ट विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक सांगतो तुम्हाला जर काही वाटत असेल याच्यावरती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला पाठवा जेणेकरून आणखी काही सुधारणा या ठिकाणी करता येतील